नवी मुंबई की ताजा और तेज खबरों के लिए तेज नवी मुंबई चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाइए। विधानसभा क्षेत्र आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। यावेळी नवी मुंबई सिडको निर्मित इमारती जीर्ण झाल्या असून त्यातून पाणी गळती होत आहे व त्यापासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांनी छतावर पत्रे बसवले आहेत। मात्र आता नवी मुंबई शहरात सध्या सर्वच कामात आरटीआय टाकले जात आहे, त्यामुळे 70% आरटीआय हे ब्लॅकमेलिंग साठी टाकले जातात अशी प्रवृत्ती असलेल्या अधिकारी वर्गाला आवर घालण्याची गरज आहे असे यावेळी गणेश नाईक यांनी सांगितले। याबाबत मोठ्या प्रमाणात आरटीआय टाकले जातात यावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। तसेच कोरोना बाबतीतही अजूनही नागरिक दक्ष नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन नाईक यांनी यावेळी केले। सिडकोने बांधलेल्या इमारती किंवा खाजगी बिल्डरने बांधलेल्या इमारती साधारण 20-25 वर्षापूर्वीच्या, त्यावेळचा रेतीचा दर्जा, त्यावेळचा सिमेंटचा दर्जा, त्यावेळची एकूणच बांधकामाची पद्धत लक्षात घेता या पाण्यासमोर त्या इमारतींचा काही तिथे एक शक्ती त्याची टिकत नाही, म्हणजे लिकेज होतं, सिपेज होतं आणि परिणामी त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतो आणि म्हणून त्या त्रासापासून वाचण्याकरता ते पत्र टाकलेत। नवी मुंबईमध्ये शहरी भागामध्ये साधारणपणे 90% लोकांनी त्या तशा प्रकारचे पत्रे टाकलेले आहेत। ते पत्रे काय तिथे खाली त्या जागेचा वापर करण्याचा उद्देश नाही, परंतु आपल्या पावसाळ्यापासून उन्हापासून त्याचं संरक्षण व्हावं इमारतीचं हाच उद्देश आहे। काही आरटीआयवाले सोसायटीच्या चेअरमॅन लोकांना, पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात आणि मग आरटीआयवाल्यांनी कसल्या प्रकारची तक्रार केली की महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर एखाद्या नगरसेवकाच्या तक्रारीपेक्षा त्या आरटीआयच्या लोकांना जास्त घाबरतात। आरटीआयच्या लोकांना घाबरू नये असं माझं म्हणणं नाही, पण खऱ्या आरटीआय असला पाहिजे। आता आरटीआयच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगायची गरज नाही की 80% हे ब्लॅकमेलर आणि 30% खरे आरटीआयवाले। तर 30% आरटीआयच्या लोकांचा सन्मान करताना त्या 70% ब्लॅकमेलर लोकांना बंधन घातली पाहिजेत आणि त्या लोकांनी दिलेली गोष्ट अधिकारी वर्गाने किती त्याला मान्य करावी, म्हणजे याचा अर्थ लोकांनी केलेलं चुकीचं काम त्यांनी दाबून ठेवा असं आमचं मत नाही, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये जर एखादं काम बसल्यात असेल तर त्याकरता महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन पास होताना ही परिस्थिती लक्षात घेऊन एडीटीपी मार्फत त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल तयार करून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला आम्ही टाकलेले जे वरचे पत्रे हे मान्यत करण्यात यावे अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे आणि डीपी प्लॅनमध्ये तशा प्रकारचा समावेश केलेला आहे। आता डीपी प्लॅन राज्य शासनाकडून मंजूर होऊन तो डीपी प्लॅन पास होईल त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी घडणार नाहीत, तर ती तिला उपसूचना केलेली आहे। उपसूचनेद्वारे
हे शेल्टरला मान्यता द्यावी त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे भविष्य काळामधले बांधणार इमारती नाही परंतु जुन्या इमारतींना तशा प्रकारचं शेल्टर करता मान्यता द्यावी अशा प्रकारची भूमिका महासभेने घेतलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त योग्य ती भूमिका घेणार आहे. लोकांनी 9 ते 5 मध्ये खरेदी करण्याकरता गर्दी करावी का? उलट माझं म्हणणं असं आहे की 9 ते रात्री 12 करा. म्हणजे लोकांना माहिती आहे बघ, आता 12 वाजेपर्यंत दुकानं उघडी राहणार आहेत, हॉटेल उघडे राहणार आहेत, त्याच्यामध्ये लोक गर्दी टाळून त्या ठिकाणी जातील म्हणजे त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी राहील. म्हणून आयुक्त महोदयांना आम्ही सांगितलं की ही वेळ 12 वाजेपर्यंत करा, हॉटेलची वेळ तर 12 वाजेपर्यंत करा, दुकानाची वेळ 11 वाजेपर्यंत करा आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत करा. आणि माननीय आयुक्त महोदयांना हा आमचा मुद्दा निश्चितपणे पटलेला आहे की जितकी लोकसंख्या असेल जितका वेळ कमी तेवढी गर्दी जास्त, जितका वेळ वाढेल तेवढी गर्दी कमी होईल आणि निश्चितपणे या दुकानाच्या वेळा वाढून दिल्या जातील असा आमचा विश्वास. कॅमेरामॅन प्रणित कापसे सह कविता लोखंडे, तेज नवी मुंबई.